जान्हवी बहुतेक रडत होती. काय काय ग? नाही काही नाही. हो तर मी हेच म्हटलं ना पंतांना, म्हटलं पिंट्यासाठी मुलीच्या बापाच्या रांगा लागतील. आणि आता परमनंट झालाय ना, पगार पण वाढलाय त्याचा, तो 23 होता ना. काय झालं सांग ना. जान्हवी रडत होती. का रडत का होती? काय ते नक्की माहित नाही, पण त्या दोघांचं काहीतरी चाललं होत. ही बाई आली ना, ही बाई आली ना घरात आणि भांडण चालू झाली दोघांमध्ये. तरी मी म्हणत होते, आणि तुम्हाला सांगते साहेबांचा ना अतिशय जीव आहे त्याच्यावर. चांगलंय. मी सुद्धा सांगत होते की नाही ह्या बाईमुळे बाळाला असेल नवरा बायकोच काहीतरी होत असं कधी कधी. आता सणाच्या दिवशी तणतण नको, आपण त्यात पडायचं नाही. नक्की ना जान्हवीच्या माहेरवर ना काहीतरी झालं असेल, बघाच तुम्ही. आली जान्हवी. आई भगवाई. छान छान, अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय ग बाई. खरंच कोणाचीही नजर लागू नये बाबा तुम्हाला. जानू साडी छान आहे, लग्नात ती का ग? नाही 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 नाही, लग्नातली नाही, नंतर घेतलेलीच दिसतीये. जर तर अगदी सोन्याची दिसतीये. आमच्या नशिबात कुठे मेलं अगदी जरी काठाच्या साड्या नेसलं. असो पण बघून तरी समाधान मिळत ना. आई तू इथे अग, आता एवढं आग्रहाचं आमंत्रण दिलंय म्हटल्यानंतर यायला नको का? अग तुमचं आमंत्रण असं नाकारून कसं चालेल आम्हाला? त्यात आज विसर्जन आहे हो ना? नाही नाही, आई म्हणाले मला मी सगळे जाणार आहोत म्हणून. म्हटलं चला आपण पण जावं, म्हणजे मलाही विसर्जन बघता येईल ना. म्हणजे तू विसर्जनाला येतेस का? चालेल ना आलं तर. हो चालेल ना, काय हरकत आहे. तुम्ही येताय ना? नाही हो, तब्येतीमुळे मला जमत नाही आजकाल. मी घरीच आहे. आम्ही सुद्धा घरीच आहोत, म्हणजे श्री जान्हवी कांता आणि सरू एवढेच जाणार. अरे वा, सरू मौशी आहेत ना माझ्या बरोबर, मला कसली भीती आहे. अहो पण गर्दी खूप असते हो तिकडे. तीच तर बघायची आहे ना, म्हणून तर जाणार आहे मी. तेवढंच दर्शनही होईल ना. तुम्हाला सांगते आपल्याला ना ते नाचगाणं वगैरे जे काही चालतं ना ते मला अजिबात आवडत नाही. हो नुसता थिल्लरपणा, काय ते हिडीस फिडीस नाचणं. हा बरं, मुलं तर मुलं पण मुली सुद्धा हो लाजा सोडून नाचतात. अहो आपल्या संस्कारात बसत नाहीत ना ते. शोभतक आहे तळण्यात आठ्या पोरींनी हे असं अंगविक्षेप करून नाचणं. घरचा धाक नसलेल्या निलाजऱ्या पोरी त्या. चला आरती करायची ना. 2 मिनिट, मी जरा साडी बदलून आले. अगं आरती करायची. हो करूया ना, 2 मिनिटात आले.
अरे अग लगेच आले 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 पटकन ते सावकाश काय सुंबई रेडी आहात ना चला जवई बापू नाही आज तुमच्या बरोबर विसर्जनाला जाण्याचा योग आहे आमचा चालेल ना बाबा ही मिरवणुकीला एकटीच गेली हो म्हणजे दिसतंय तरी तसच शक्यच नाही कुणाच्या तरी खनपटीला बसली असणार आणि घेऊन गेली असणार सोबत ज्यांच्या सोबत गेली आहे त्यांचं देव भलं करो बाबा पण मला एक कळत नाही बाबा हिला काय एवढं मिरवणुकीच असत रे एकेकाला जाऊ दे पण कुठे जाते काय काहीच बोलली नाही काही बोलली नाही गणपती दर्शन आणि मिरवणूक म्हणाली जेवण सुद्धा तिकडेच होईल म्हणाली तिकडेच म्हणजे ते नाही ना बोलली बाबा आई बाहेर खाण्यासाठी खर्च करणं अशक्य खरंय जाऊ दे ती घरात नसताना सुद्धा कशाला चर्चा करतोय आपण तिच्याबद्दल तेही खरंच आहे तुम्ही चहा घेणार हो घेईन गोडभर बर फार कमी वेळा शांतपणे बसून चहा पिता येतो या घरामध्ये आहे हो बाबा अरे नाही खरंच कान किटतात माझे किती ते ऐकायचं ज्यांच्या बरोबर गेली असेल त्यांचं देव भलं करो रे बाबा पांडुरंगा सांभाळ त्या लोकांना गणपती बाप्पा बोलणं झालंय तू मला सोडून परत येणारच का मला काम आहे तिकडे अग आज सुट्टी असते मनीष जगाला आपली चाळ पाडणार आहेत माहितीये ना तुला मग तू काय करणारस तिकडे दुसरं घर शोधायला नको आता अगदी आजच शोधणारस का घर तू नाही आज नाही जाणार आहे पण जरा फोनाफोनी करून बघतो नेटवर सर्च करून बघतो आता हातपाय मारले तर पुढे जाऊन काहीतरी होईल नवीन पर्याय शोधायला नको का गीता यासाठी स्वतःच घर असायला हवं स्वतःच घर कोणाला नकोय गीता इकडे पण ते परवडायलाही हवं ना स्वतःच घर परवडत नाही आणि इथे तुझ्या आईला नातू हवाय हा विषय आता इथे काढायलाच हवाय का तूच काढलास विषय बर चुकलं मग चुकलं निघूयात आता तुझं काय ठरलंय मग अरे
तुला हवं ते उत्तर मिळेपर्यंत हा प्रश्न विचारतच राहणार आहेस का तू? गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। मला असं वाटतं की तुम्ही खरंच दोघांनी पळून जाऊन लग्न करा। लग्नाला घरून परवानगी मिळेल असं मला तरी वाटत नाही, रादर ते अशक्य वाटतंय। काहीतरीच काय श्री, मग काय करणार आहे दोघं? मी बोलते आईशी। खूप राडे करेल उगास, तुला त्रास, बाबांना त्रास। आम्हाला काहीही त्रास नाही। त्रास होत नाही असं म्हटल्यानं तो त्रास व्हायचा थांबणार आहे का? तो म्हणतोय त्या तथ्य त्रास होणार, तुला त्रास होताना बघितलंय मी, आणि ती सिच्युएशन पुन्हा निर्माण होणारच नाही असा खोटा दिलासा तू किती दिवस देणार आहे स्वतःला? दानवी मी आई बाबतीत हळवा आहे, मूर्ख नाहीये, आणि प्रत्येक आई ही सारखी नसते अग। समोरची व्यक्ती अगदी जरी स्वतःची आई असली ना तरी ती व्यक्ती म्हणून कशी आहे हे पाहता आलं पाहिजे ना। मी माझ्या आईला खूप चांगलं ओळखते आणि तिला कसं हँडल करायचं हे कळतं मला। हो पण मग तसं असतं तर आपलं ही डिवोर्स पर्यंत गेलं नसतं। आता भूतकाळ आहे ना तो, पण मग त्यातून आपण काहीच शिकायचं नाही, वर्तमानातही त्याच चुका करत राहायच्या। जानवी काय ग, काय झालं इंदे, तू कशाला रडतेस आता? पहिली आपल्या घरात ना असं कोणी चाललं ना की मला रडूच येत। मला पण त्याच्यामुळेच रडू आलं। अहो वहिनी, गणपती बाप्पा पुढच्या वर्षी सुद्धा येणार आहे, त्यात काय एवढं? हो पुढच्या वर्षी बाप्पा सुद्धा येतील आणि बाळाच्या रूपाने माझा अमृत सुद्धा येईल। बाई अमृत म्हणजे तुमचे कैलासवासी चिरंजीव ना आई? मला आठवलं नाही म्हणून आपलं विचारलं मी। जान्हवी तू आता जाणार आहेस ना विसर्जनाला, खूप गर्दी असते, सांभाळू ना। हो आणि खूप चेंगरा चेंगरी असते ना तिथे। काही काळजी करू नका, आम्ही आहोत ना। सरे लक्ष ठेवा जान्हवी इकडे। हो चला, झालं का कांता श्री? गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। हा संत्या बोल ना। हो येतोय ना मी आरतीला। अरे नाही मिरवणुकीला नाही जमणार मला। अरे नाही नाही सुट्टीच आहे, घरीच आहे मी, पण नको नको यार सॉरी मी मिरवणुकीला नाही येत। हो येतो आरतीला येतो, सॉरी सगळ्यांना सांग आलोच। अरे तुला जायचंय का? जाणार असत जा। नाही नको बाबा राहू द्या। का जा ना बाबा, उगाच आईला कळलं तर? ती आहे कुठे कळायला तिला? नाही नको अहो, चाईतल्या कोणी सांगितलं तर? काही कोणी सांगत नाही रे, जा तू जा। नाही नको बाबा राहू द्या। बाबा ही मिरवणूक म्हटली ना की मला एकच गोष्ट आठवते, थांबवितो तो मी त्यावेळेला।
गेलो होतो आपल्या आईच्या विसर्जनाला. मिरवणुकीत सगळेच जण नाचत होते, मजा करत होते, म्हणून मग मला पण नाही राहुल आणि मी पण गेलो नाचायला. काय नाही बाबा, अगदी हार्डली 2-3 मिनिटं मी नाचलो असेल, पण आईला कुठून कळलं काय माहित, सरळ तिथे आली आणि घरापर्यंत अखंड रस्ता मला मारत मारत घेऊन आली. घरी सुद्धा केरसुणीनं मारत होती मला, तुम्ही नव्हता, ताई होती त्यावेळेला घरी. मग काय, ताई मध्ये पडली आणि तिनं सगळा मार खाल्ला माझा. बाबा ताईनं कायम हेच केलं, कायम तिनं मला वाचवलं. माझ्या वाटचा त्रास तिनं स्वतःला करून घेतलं, माझ्यावरचं संकट तिनं स्वतःवर ओढवून घेतलं. अगदी मी लहान होतो तेव्हापासून. पण आता तू लहान नाहीयेस पिंटिया. लहानपणी ठीक होत, तुझी शिक्षा ताई भोगायची, पण आता तुझी शिक्षा तूच भोगायचीस. पिंटे झाकून ठेव रे सगळं नीट. हो बाबा. कला नाहीतरी नाहीच आहे जेवायला, आपण बसूया नंतर. नंतर भात गरम करूया हवा तर. म्हणजे मला गार चालतो हा, तुला हवा असेल तर गरम करूया. बाबा आतलं झालंय सगळं. बाबा तुम्ही मगाशी काय म्हणत होतात, ते माझी शिक्षा मीच भोगायची. पिंट्या कला घरात असली ना की मोकळेपणाने नाही बोलता येईल. हो ना, ती लगेच येतेच कुठून तरी बाबा, नेहमी. म्हणूनच मी विचार केला की आता संधी आहे तर तुझ्याशी जरा बोलावं, म्हणजे तुझी काही हरकत नसेल तर. बाबा तुम्ही बोला ना प्लीज. हे बघ, ताई तुझा आदर्श आहे अगदी लहानपणापासून. तुझ्या शाळेची ऍडमिशन घ्यायला सुद्धा ताई रांगेत उभी राहायची. तुझी ट्युशन, तुला शाळेत नेणं आणणं सगळं ताई करायची, अगदी प्रेमाने करायची. आणि त्यामुळे तुला ताईवर अवलंबून राहायची सवय लागली लहानपणापासून, कळतंय मला. हो बाबा, हो, माझं शाळेचं दप्तर सुद्धा ताईच भरायची, माझं टाइम टेबल बघून. तेच रे, त्याची सवय होऊन जाते माणसाला. खरंय बाबा तुमचं, मला तर ताईची खूप सवय. पण आता ताईचं लग्न झालंय, तिला तिचा संसार आहे, उद्या मुलं बाळ होती. अरे तुझही लग्न होईल, तुलाही मुलं बाळ होती. हे बघ पिंट्या, बहीण भावामध्ये आयुष्यभर प्रेम असावं, पण म्हणून कुणीही कुणावर अवलंबून राहू नये असं आपलं मला वाटतं.